10 लाख मिळाला तर आम्ही मिशा काढून फिरू, संन्यास घेऊ, अशा प्रकारची भाषा केली होती. आम्ही 31 जागा जिंकल्या. आमच्या 4 जागा या थोड्या मतांना चोरण्यात आल्या असं म्हणतो मी. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कधी निवडणुका घ्या, आता 4 महिने राहिलेले आहेत, महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त होईल. माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना, काँग्रेस पक्ष, आमचे इतर घटक पक्ष, या सगळ्यांची एकी इतकी मजबूत आहे की आम्ही किमान 175 ते 180 जागा जिंकू, अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे. सर्वे सांगतात, आम्ही त्यांचे आभारी आहोत. सर, विधान परिषदेत काहींनी आता वॉशोटिंग केले, त्यामुळे काँग्रेस आता याच्यावरती कारवाई करणार. मात्र चेतेल्या म्हणतात की अशोक चव्हाण असेल, बाबा सिद्दीकी अगोदरच तिकडे होते, मात्र नक्की कोणी वोटिंग क्रॉस केली अजून देखील पता नाही. क्रॉस शूटिंग झालंय हे काँग्रेस पक्षानं मान्य केलंय, आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मतांच्या संदर्भात. आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत, जमिनीचे तुकडे दिलेले आहेत, हे आता कागदावरती आलेलं आहे ना. 200 कोटींची निधी मतदान करण्यापूर्वी, मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले आहेत. ही एक प्रकारची लाच आहे. तुम्ही 25 जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे ना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी, मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक. आमदारांना विकत घेऊन आणि जे सरकार बेकायदेशीर आहे, आमदार अपात्र ठरू शकतात, अशा प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला असताना त्याच आमदारांकडून पुढल्या 6 वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक आहे. म्हणून घटनेचे किंवा संविधानाचे खरे हत्यारे कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे सरकार नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. हे जे आमदार आहेत ज्यांनी क्रॉस शूटिंग केलं असा संशय आहे काँग्रेस पक्षाला, याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडून आणला होता विधान परिषद निवडणुकीत, हे सुद्धा आपल्याला माहीत असेल. त्याच्यामुळे नाना पटोलोजी किंवा काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. असं तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मामला आहे, पण काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे, डिसिप्लिन पाळणारा पक्ष आहे. त्यांच्या पक्षाची एक रचना असते, त्या रचनेनुसार कारवाई होत असते. त्याच्यावरती शिखर बँक घोटाळा संदर्भात क्लीन चिट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे, हाच एक मोठा घोटाळा आहे. अशा प्रकारे 1000 कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्या खटल्यासाठी 1,00,000 रुपये खर्च करायचे सरकारनं, आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा. 1,00,000 कोट्यवधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना, ते तुम्ही कोणाच्या खिशातून घेणार, देवेंद्र फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पगारातून कापणार? एक मुख्यमंत्री है, अपने राज्य में आए हैं, शिष्टाचार की मुलाकात होती है. उनके साथ एनडीए में जुड़े हैं चंद्रा बाबू, जब तक एनडीए से जुड़े हैं तब तक जाते रहेंगे, जब एनडीए से बाहर निकलेंगे तो अलग निर्णय होगा. क्रॉस वोटिंग की बात कोई नई बात नहीं है, कांग्रेस पार्टी को उस बारे में पहले से अंदाजा था. 2 साल पहले जब चुनाव हुआ था एमएलसी का, तब भी यही लोगों ने कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार चंद्रकांत हांडोरे जी को पराभूत किया था. यही वो लोग हैं, टेक्निकली पार्टी में है लेकिन वो पार्टी में नहीं है, ऐसा मेरा अनुमान है. थैंक यू. मतदानाला जाण्यापूर्वी 200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहताय.